वर्क फ्रॉम होमच्या जमान्यामध्ये आपण इनॲक्टिव्ह राहतो आहे किंवा व्यायाम करत नाही. आता हे व्यायाम न केल्यामुळे काय होतं आहे, त्याचा आपल्या शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होत आहेत. आता ते अनेक सिस्टीमवर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यातली एक महत्त्वाची सिस्टीम म्हणजे आपली इम्युन सिस्टीम किंवा रोगप्रतिकारक शक्ती. हे बघा, कुठलाही आजार झाला, कुठलंही इन्फेक्शन झालं, तर सर्वप्रथम आपली इम्युन सिस्टीम त्याच्यावर अटॅक करत असते, औषधांच्या आधी पण. आता ही जी इम्युन सिस्टीम आहे त्याचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे टी सेल्स. आता ह्या टी सेल्स काय आहेत, ह्या पांढऱ्या पेशीतला एक प्रकार आहे. ह्या टी सेल्स काय करतात, त्या इन्फेक्शनवर अटॅक करतात आणि त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. आपण जर इनॲक्टिव्ह राहिलो तर ह्या टी सेलची निर्मिती काय होते, कमी होते, किंवा ह्यांची टी सेलची निर्मितीच होत नाही. आता ह्या टी सेलची निर्मिती न झाल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती आपोआप कमी होऊन जाते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळं आपण अनेक छोट्या छोट्या इन्फेक्शनला बळी पडतो. साधी साधी सर्दी, खोकला, ताप या आजारांना आपण सारखं बळी पडतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, आपण जर इनॲक्टिव्ह राहिलो तर त्यामध्ये क्रॉनिक लो ग्रेड इन्फ्लॅमेशन आपल्या शरीरामध्ये तयार होतं. थोडक्यात तर एक प्रकारची आंतरिक सूज तयार होते आणि ही आंतरिक सूज अनेक आजारांना जन्म घालते, की जसं की डायबिटीस, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस, हृदयविकार, या अनेक आजारांचं माहेरघर तुमचं शरीर होत असतं. त्यामुळे जर आपण थोडंसं ॲक्टिव्ह राहिलो तर आपली क्वालिटी ऑफ लाईफसुद्धा वाढते, आपण या अनेक आजारांशी फाईट करू शकतो आणि आपली इम्युनिटीसुद्धा चांगली राहते. यामध्ये तुम्ही स्विमिंग, सायकलिंग, त्याच्यानंतर तुम्ही वेट ट्रेनिंग, अनेक प्रकारचे एक्सरसाइज करू शकता आणि ॲक्टिव्ह राहू शकता. धन्यवाद.